मराठा क्रांती ठोक मोर्चानं उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीकडे मोर्चा वळवला. काही वेळ आंदोलन केल्यानंतर रमेश खेरे पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र आमचं असं कोणतंही आंदोलन सुरू नसून केरे पाटलांच्या आंदोलनाशी संबंध नसल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. शिवसेनेचा शिवसेनेची भूमिका अतिशय क्लिअर आहे. सगळं झालं. आज तुम्ही भाजपचं सांगून तुम्ही आले असेल तर हे पण सांगतो. मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे विचारण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील मातोश्री परिसरात धडकले. त्यावरून अंबादास दानवे आणि रमेश केरे पाटील आमने सामने आले. भाजपच्या सांगण्यावरून आले का असा सवाल दानवेंनी केरे पाटलांना केला. शिवसेनेचा शिवसेनेची भूमिका अतिशय क्लिअर आहे. सगळं झालं. आज तुम्हाला भाजपचं सांगून तुम्ही आले असेल तर मग आम्ही भेटणार पण हे पण सांगतो. आता मनोज जरांगे झालं की आमचा काही संबंध आहे. आमची भूमिका माहिती आहे तुम्हाला. जरूर झोपायला जागी आहे. दादा मला एक सांगा, तुम्ही सुरुवातीपासून बघताय काय माहिती का? आमची भूमिका माहित नाही तुम्हाला आज तुम्ही बघताय. आमची भूमिका आता सांगतो मी. पक्षाचा नेता सांगतो. काय म्हणले आम्हाला? कोणी पाटील? कोणी पाटील आम्हाला विचारलं मी? कोणी म्हणजे मनोज जरांगेंनी पाठवलं का असं मला विचारायचं. दादा मला सांगा, डोक्यावर केस नाही तर आपण समाजात काम करतो. आम्ही नाही करत. सगळं बघितलेले डोळे. आम्ही नाही करत. आम्ही पण करतो ना. अरे रमेश केरे म्हणजे भाजपचा हे तो नेहमी विखे. ऐकून घ्या, हे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे. तुम्ही मंत्रालयाजवळ पहा, हे विखे विखेचेच बॅनर लावत असतो तो. काय थेट तुमचं म्हणणं की भाजपच्या? बिलकुल बिलकुल. मुद्दाम मुद्दाम केलं जात आहे. हे जे रमेश केरे ना, यांचे नेहमी बघा, विखेंच्या चेंबरला असतो, विखेचे पोस्टर लावतो, भाजपच्या लोकांचे लावतो, तो येतो. रमेश केरे पाटलांसोबत मराठा आंदोलक मातोश्रीच्या परिसरात जमले, त्यामुळे पोलिसांचा फौज फाटाही तैनात होताच. अखेर केरे पाटलांचं 4 ते 5 जणांना मातोश्रीत प्रवेश देण्यात आलाय आणि मराठा आंदोलकांसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवून सर्व मान्य तोडगा सरकारने काढावा अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांसमोर मांडली. उद्धव साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगितलं की आज महाराष्ट्रातला मराठा समाज यांची मागणी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून ही अखंड मराठा समाजाची मागणी आहे हे आम्ही उद्धव साहेबांना या ठिकाणी सांगितल्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलं आम्हाला की माझी जी काही भूमिका आहे ती लवकरच आता पत्रकार परिषद घेऊन ते तुमच्या समोर या ठिकाणी जाहीर करणार आहे. आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला, त्यांना सुद्धा मी हेच सांगितलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत, मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल, हे स्वप्न साकार होऊ देऊ नका. कारण आपण एका आईची लेकरं आहोत, महाराष्ट्राची लेकरं आहोत. समाजासमाजामध्ये वितुष्ट जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असतील तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे. माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्याने बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा, शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे. रमेश केरे पाटील आंदोलकांसह मातोश्री परिसरात आले. मात्र हे मराठ्यांचं आंदोलन नाही, सध्या मराठ्यांचं कुठेही आंदोलन नाही, तर दरेकरांनीच असे बुडबुडे उभे केल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. नाही ते काय मला माहित नाही. जाऊ दे, मी आता सांगितलं ना, म्हणजे मी बघितलं नाही, मला माहित नाही. मराठ्यांचं सध्या राज्यात आंदोलन नाही, मला एवढं माहिती आहे. मराठ्यांना मागणी करायचा अधिकार अवश्य आहे, नक्की आहे, त्याच्यात माझं दुमत नाही. पण अभियानात दरेकरांच्या सामील होऊन असेल तर ते आम्हाला मराठ्याला मान्य नाही, कारण मराठ्यांचं सध्या आंदोलन कुठंच राज्यात सुरू नाही. मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो, मराठ्यांच्या आंदोलनात दरेकराला फडणवीसला फूट पाडायची आणि मराठ्यात मारामाऱ्या लावायच्यात किंवा मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडवून आणायच्यात मराठ्यांच्या जातं. दरेकरनी फुल सुपारी घेतली. आता दरेकरनी फुल सुपारी घेतली. मीडियात बोलत होता तोवर वेगळं होतं, बोलणं चालणं चालू असतं, राजकारणात वार प्रतिवार असतात. पण ज्या अर्थी दरेकर बुडबुडे उभा करायला लागला आहे, आता मात्र दरेकर फडणवीसांना खाली टेकविल्याशिवाय राहत नाहीत. मला वाटतं जरांगेच्या नसानसात अहंकार आणि गर्व त्या ठिकाणी आला आहे, हेच माझं पहिल्या दिवसापासून सांगणं आहे. आता तुम्ही जो विषय घेतला आहे तोच विषय जर मराठा समाजाचे कार्यकर्ते पुढं नेत असतील तर आपण कसं काय सांगू शकतो ते मराठा समाजाचं आंदोलन नाही. म्हणजे तुम्ही करता ते फक्त मराठा समाजाचं आंदोलन आणि मराठा इतर संघटनांनी केलं तर ते सौतीचं आंदोलन. मला वाटतं हे योग्य नाही आहे.
तुम्हाला मराठ्याला खेटायचं आणि मराठ्याच्या बळाला खेटलेला हत्तापर्यंत टिकलेला नाही नाही समजून घ्या. नाहीचा अर्थ नसता फडणवीसा सहित तुमच्यामुळं विनाकारण राजकीय कार्यक्रम लागम पुऱ्या भाजपचा महाराष्ट्रात. आम्हाला हुल कशाला मारताय हो, संपून टाकू आणि उठू देणार नाही. आम्ही काय राजकारणामध्ये पदांसाठी आलेलो नाही. जरा आमची राजकीय सुरुवात समजून घ्या. सामाजिक बांधिलकीतनं आम्ही राजकारणाला सुरुवात केली. आता भारतीय जनता पार्टीमध्ये परमो सेवा धर्म सेवेसाठी आमचा पक्ष आहे. कोणाला आमदार व्हायचं मंत्री व्हायचं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही पक्षात नाही. त्याच्यामुळे जरांगे साहेब आम्ही अशा संपवण्याची चिंता करत नाही. अनेक आले गेले जो संपवण्याची आणि अहंकाराची भाषा करतो तेच संपलेत हा महाराष्ट्राचा त्या ठिकाणी इतिहास आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका घेण्यापेक्षा मराठा आरक्षणावर सर्व समाजाच्या नेत्यांनी बैठक घेऊन तोडगा काढा असं उद्धव ठाकरेंनी म्हटले. हीच भूमिका 2 दिवसांआधी शरद पवारांनीही मांडली. तर उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केलाय. उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. जेव्हा देवेंद्रजीच्या सरकारमध्ये मराठा आरक्षण दिलं गेलं तेव्हा हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकलं. पण उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे ते मांडलं गेलं नाही. सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा अंतिम केस सुरू होती तेव्हा उद्धव ठाकरे सरकार झोपलं होतं. 2 उत्कृष्ट चांगले वकील लावले असते आणि मांडलं असतं, मांडणी केली असती तर मराठा आरक्षण गेलं नसतं. जे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी जरांगे पाटलांची, त्यावरूनच फडणवीसांनीही महाविकास आघाडीची यावर भूमिका काय असा सवाल केला. आणि आता तोच सवाल करत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे केरे पाटीलही ठाकरेंकडे आले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.